हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीन मध्ये खूप सारं स्वागत करते. माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप सारं मनापासून स्वागत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. आज आहे शुक्रवार, दिवाळी झालेली आहे. अजूनही मुलांना दिवाळीची सुट्टी असेल, आरवला अजून पुढचा एक आठवडा पूर्ण सुट्टी आहे आणि त्याचा दिवाळीचा अभ्यास आता आजपासून स्टार्ट करते. म्हटलं झाली पास झाली मजा, आता ह्यापुढे अभ्यास स्टार्ट करा तुम्ही. दिवाळीची एक पुस्तिकाच दिली टीचरने, तो दिवाळीचा अभ्यास कम्प्लीट करून घेण्यासाठी. आणि आतला इथल्या पोलवरती मी तुम्हाला हे चित्र दाखवलं ना, म्हणजे एक डिझाईन अशी केली तर कम्प्लीट नाही केली, थोडीशीच खाली एक आणि वरती कशीच केली होती. आणि आतला जो पोल होता तो असा क्लिअरच आहे. मग मी विचार करत होते की त्याच्यावरती काय करू. खूप साऱ्या जणींनी छान छान सजेशन दिले की वांगं काढ, त्याच्यानंतर काही द्राक्ष काढ किंवा हे काढ, तर छान होतं सगळं सजेशन सगळ्यांचं. पण एक एकटीने दिलं ना ते एकदमच भारी वाटलं. ती बोलली की हे कर तू, हे सगळ्यात बेस्ट दिसेल. आणि मलाही ते सुचलं नव्हतं, तर तेच मी आज करणार आहे. आणि मग ते तुम्हाला समजेलच हळूहळू की नेमकं काय करणार आहे मी. तत्पूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये ना, आता म्हणजे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये खूप सारे मेकअपचे पण व्हिडिओज येतात किंवा येतात, आणि खूप जणी ना आयलायनर लावताना ना खूप प्रॉब्लेम येतो. इस्पेशली आपण असं विंग्स काढतो ना इथून, किंवा आयलायनर लावतो कसा, आपण परफेक्टली लावायचा कसा. कारण खरंच सांगते, जेव्हा काजळ आणि आयलायनर आपण लावतो ना तेव्हा आपले डोळे खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात. आणि सिम्पल पद्धतीने मी ना हाऊस क्वीन टिप्सवरती तो व्हिडिओ टाकलेला वर्षभरापूर्वी की आयलायनर कसं लावायचं, आणि जवळजवळ 800,000 वेळा तो पाहायला गेलेला होता. हे मी सांगितलेलं होतं, पण ते हाऊस क्वीन टिप्सवर टाकलं होतं. मे बी तुम्ही शोधायला जाल तर व्हिडिओ मिळेल न मिळेल. तर आत्ता मी तुम्हाला आयलायनर कसा लावायचा हे दाखवणार आहेच, आणि सिम्पल आय मेकअप कसा करायचा हे आज ह्या चॅनलवरती हे पण दाखवणार आहे, आणि ते जे काम करणार आहे ना तर ते पण दाखवणार आहे. आय मेकअपसाठी सगळ्यात आधी बेस आपण तयार करून घ्यायचा. जर ज्यांना जास्त पिगमेंटेड स्किन असेल किंवा काळी वर्तुळं असतील तर प्लीज आय मेकअप करण्याच्या आधी बेस पूर्ण तुम्ही बेसिक मेकअप जो असतो आपला, म्हणजे जसं आपण मॉइश्चरायझर वापरतो, प्रायमर वापरतो, तर ते आधी प्रिपेअर करून घ्यायचं, 2 मिनिटं सेट होऊ द्यायचं. आता मी काय केलं, फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे आणि ते डॅप करून पूर्ण म्हणजे डोळ्यांचा जो भाग आहे ना तिथून पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे. कन्सिलरही तुम्ही अप्लाय करू शकता, पण माझं हे फाउंडेशन छान कव्हरेज देतं म्हणून मी ते अप्लाय केले. आयब्रो नेहमी व्यवस्थित असावे हे मी सांगतेच तुम्हाला. आणि ब्रो पेन्सिल वापरताना ब्राऊन कलरची वापरायची आहे, ती मी वापरली आणि आयब्रोला आहे तसाच शेप दिला, दुसरा कोणताही शेप देण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. NYB हे आय पॅलेट किंवा फेस पॅलेट आहे ज्याचा उपयोग मी आय पॅलेट म्हणून सुद्धा करते. 2 कलर मिक्स करून मी माझ्या डोळ्यांच्या पापणीला अप्लाय केलेला आहे पिंकिश कलर, कारण आपल्याला एकदम न्यूट्रल मेकअप हवा आहे आणि सिम्पलवाला हवा आहे. जेव्हा स्टार्टिंग आपण बिगिनर्स असतो ना तेव्हा असेच मेकअप लुक क्रिएट करायचे. हे जे लिक्विड आय शॅडो आहेत ना, तर ते मी रिसेंटली खरेदी केलेले, तर हे सणवाराच्या दिवशी म्हणून, कारण रात्रीचे मेकअप दिवाळीमध्ये फार छान चांगले झाले होते माझे, यामुळे अगदी सुपर पिगमेंटेड आहे आणि एकदम शिमरिंग लुक देतं, लाँग लास्टिंगसुद्धा राहतं आणि ॲप्लिकेशन अगदीच इझी आहे. डिरेक्टली तुम्ही आय शॅडोचा ब्रश अप्लाय न करता, डिरेक्टली जर तुमचं आय मेकअपचे जे ब्रश असतील ना तर त्याने थोडंसं घेऊन तुम्ही अशा प्रकारे डोळ्यांची जी लाईन असेल पापण्यांच्या जवळची तिथून जरी अप्लाय केलं तरीही खूप छान दिसतं, किंवा तुम्ही पूर्ण पापणीला जरी कवर केलं तरीही छान दिसतं. याच्यावरती आयलायनर अप्लाय केल्यानंतरचा जो लुक दिसेल ना तो खूप छान दिसतो, असंही ठेवला तरीही एकदम छान दिसू शकता, कारण आयलायनर ॲप्लिकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी जो मिड पॉईंट असतो ना आपला डोळ्याचा, तर तिथून पाठीमागे छोटेसे विंग्स असे घ्यायचे एकदम हळू. नेहमी तुम्हाला सांगते की आयलायनर अप्लाय करताना डोळे अजिबात मिचकवायचे नाहीत, एकदा ॲप्लिकेशन झाल्यानंतर, ॲप्लिकेशन करताना, त्यानंतर हळूहळू समोरचे जे पॉईंट्स आहेत ते कवर करत द्यायचे, आणि समोरून कधीही नेहमी सिंगल स्ट्रोक द्यायचा, जास्त गडद करायला जायचं नाही. आयलायनर सिंगल स्ट्रोक करत गेलात ना तर सिम्पल आयलायनर मस्त छान असा क्रिएट होतो आणि एक लुक छान दिसतो. जसं मी विंग्स खूप मोठे घेत नाही आहे, एकदमच छोटीशी लाईन घेते आहे, कारण माझ्या डोळ्यांचा आकारच तसा आहे, त्यामुळे जास्त विंग्स करायची मला गरज नाही आहे, अगदीच सिम्पल दिसून जातं. त्यानंतर आपल्या नाकाच्या जवळचा जो डोळ्यांचा भाग म्हणजे अगदी सुरुवातीचा, तर तिथून छोटीशी लाईन मी क्रिएट करते, कारण हा लुक खूप छान दिसून येतो आणि हाच लुक सिम्पल दिसतो एकदम. तुम्ही डोळ्यांच्या म्हणजे आपल्या डोळ्यांना काजळसुद्धा लावून मग आयलायनर ॲप्लिकेशन करू शकता. स्मोकी आईजमध्ये जो म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये हे लिक्विड आय शॅडो शिमरिंग लुक खूप चांगला दिसतो स्मोकी आय क्रिएट करताना, कधीतरी मी दाखवेनच. त्यानंतर आपलं मस्करा अप्लाय करायचं विसरायचं नाही, कारण आयलायनरमध्ये काजळ, आयलायनर आणि मस्करा तितकंच महत्त्वाचे आहेत, तसंच आय शॅडो देखील महत्त्वाचे आहे. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरमध्ये पर्पल शादी
असेल सुराय, ज्यामध्ये NYB च्या बेस्ट सेलर्सवरती अमेझिंग डिस्काउंट्स आणि ऑफर्स तुम्हाला मिळतील. आफ्टर आय मेकअप नंतर डोळ्यांचं म्हणजे दोन्ही डोळ्यांमध्ये फरक बघता की कसं दिसतात ते पडला असल्यामुळे. तर मग हे जे आय शॅडो मी लिक्विड आय शॅडो वापरली आहे NYB ची, ही न्यूट्रल आहे आणि प्रत्येक प्रकारच्या तुम्ही अटायरवरती वापरू शकता. अगदी सिम्पल बट एकदम शायनी लुक देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी याचे सगळे डिटेल्स मी देईनच. खूप छान आहे, अफोर्डेबल सुद्धा आहे आणि एखादी जर बॉटल अशी ही एखादी जरी घेतलं पण तरी खूप वेळा तुम्हाला तुमच्या मेकअप लुक्समध्ये चालून जाते असं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला. चला आता आपल्याला कलर काम करायचं आहे त्यावरून घेऊ. माझ्या घराच्या व्हिडिओमध्ये आधी प्रिपरेशन जे काही केलं ते तुम्ही पाहिलात. मग जे आतला हा पोल होता किचनचा, तर मी तिथे विचारले की काय नेमकं करू, कारण एक तर काही ना काहीतरी उडत राहतं आणि म्हटलं काहीतरी कलरफुल केलं तर तेवढं दिसून येणार नाही. मग खूप जणींनी म्हटलेलं की जसं मी सांगितलेलं, मग एकटीनं मला सजेशन काय दिलं, धनश्री तू त्याच्यावरती हाऊस क्वीन ली खूप चांगलं वाटेल. आणि ते वाचलं ना, अरे हां म्हटलं हे पण आपण करू शकतो आणि चांगलं वाटेल लिहिल्यानंतर, तर मग तेच लिहायला घेतलं. पण आता कसं खूप वर्ष झाली लिखाण किंवा ड्रॉइंग करून करून, आपण त्याच्यामध्ये आधी प्रो होतो पण आता अगदीच आपण ऑर्डिनरी झालेलो आहोत. मग त्याच्यासाठी मी मला जसं आवडेल ना तर तसं ते लिहायला घेतलं. फोन पण एक आला होता, मी फोनवरती बोलत बोलतच ह्या सगळ्या गोष्टी करत होते. तसंही आपल्या आपण सर्व ज्या बायका आहोत त्यांना मल्टीटास्किंग करण्याची सवय खूपच असते. आणि जसं मी आजच्या आधीसुद्धा म्हटलं की तुम्हाला जास्त स्ट्रेस वाटत असेल किंवा कधीकधी जास्त राग येतो एखाद्या गोष्टीचा किंवा कधीकधी जास्त वाईट वाटतं आणि असं वाटतं की काहीच करू नये आणि गप्प बसून राहावं, पण कोणतीही गोष्ट तुमच्या मनात असेल आणि तुम्ही गप्प बसून राहिलात ना तर अजून त्रास होतो आणि तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर पडू शकणार नाही. म्हणजे त्या गोष्टीसाठी तुम्ही काहीही करू शकणार नाही, म्हणजे तुमच्या हातातच नाही आहे ती गोष्ट सॉर्ट आउट करणं. अशी जेव्हा सिच्युएशन येते ना तेव्हा तुम्हाला जे आवडतं वाटतं ते काम करत जा, हे मी नेहमी सांगत आलेले आहे. जसं की तुम्हाला कलर काम आवडत असेल किंवा मग गाणी ऐकायला आवडत असतील, कुठे बाहेर जायला आवडत असेल. मला शांत निवांत ठिकाणी जाऊन बसायला प्रचंड आवडतं, पण इथे कुठे शांत ठिकाण आहे आणि असलं तरी तिथे मी एकटी जाऊ शकत नाही असा माझा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे मग मी जात नाही. म्हणून मी हेच करायचं काम ठरवलं की म्हटलं हे करूयात आपण आणि थोडंसं स्ट्रेस जो आपल्या डोक्यात असेल तर तो निघून जाईल. लास्ट ब्लॉगमध्ये जेव्हा भाऊ बिझीच्या ब्लॉगमध्ये बघितलात तुम्ही आणि खूप जणींनी विचारलं की तुमच्याकडे नॉनव्हेज करतात का भाऊबीजेला, तर हां कोल्हापूर भागाकडे जास्ती करून भाऊबीजेला नॉनव्हेज करतात. मग ताईंच्याकडे गेले होते, तिथे सगळ्यांची फरमाईश होती आणि म्हणून ती बिर्याणी केली होती. ती रेसिपी मी दाखवलेली आहे आणि तशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप मस्त आणि छान होते. त्याच्यानंतर साडीबद्दलसुद्धा विचारलं तर मी खूपदा सांगितलेलं आहे साडीबद्दल. तुम्ही लिंक जेव्हा विचारता ना कोणत्याही, तर मी कोणत्याही साड्या ऑनलाईन घेत नाही, तर ती साडी मी घेतलेली आहे आमंत्रण ह्या शॉपमधूनच. प्लस घराचा व्हिडिओ जेव्हा आला आता अपडेटेड घराचा मी दिला, तर त्याच्यामध्ये सुद्धा साडीचं विचारलं गेलं. तर ती साडी मी जिथून मागवलेली आहे ते मी लवकरच सांगेन. अगदी अफोर्डेबल आहे, खूप जणींना आवडली, ती लिंकसुद्धा मागितली. मग प्रत्येकालाच लिंक देणं पॉसिबल नाही आहे कारण ती एका इन्स्टा पेजवरून मी मागवलेली आहे आणि ते सुद्धा मी लवकरच देईन. यासाठी तुम्हाला माझं इन्स्टा पेज जे आहे @housequeenofficial हे फॉलो करावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील, कारण ज्या काही साड्या असतात ज्या प्रमोशनला येतात किंवा ज्या काही मी तुम्हाला दिसते मी व्हिडिओमध्ये, तर त्या साड्या सगळ्या ज्यांची लिंक्स किंवा यांचे जे पेज आहेत तर ते मी तिथे देते. खूप जणी म्हणतात की प्रमोशन्स वगैरे जास्त असतात धनश्री, तर हो सगळेच जण कमवण्यासाठी धडपडत असतात आणि मी मला जे चांगले वाटतात तेच प्रमोशनल प्रोडक्ट्स मी दाखवते आणि जे उपयोगी पडतील असे. जास्त मी आलतू फालतू कोणतेही घेत नाही, जरी आले तरी मी नाही म्हणून सांगते, भलेही तुम्ही कितीही किंमत द्या पण नाही. आणि कोणते असे गॅम्बलिंगचे ॲपसुद्धा येतात, मी ही खूपदा सांगितलेलं आहे, तरी ते सुद्धा मी घेत नाही कारण त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. जो जे उपयोगाला होईल आणि जे तुम्हालाही मलाही अफोर्डेबल वाटेल अशाच गोष्टी सांगते. आय मेकअपमध्ये तुम्हाला दाखवलं कारण खूप जणी लेडीज अशा आहेत की ज्यांना मेकअप आवडतो, जमत नाही, करायला बघतात. मलासुद्धा अजिबात जमत नव्हतं. मी बेसिक एक कोर्स केला होता पण त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगत नाहीत की हे असं करायचं ते तसं करायचं. मला आवड होती मेकअपची त्याच्यामुळे मी केला होता, पण इतकं डिटेलिंग तुम्हाला सांगत नाहीत. ड्रेसिंगचं म्हणा ह्यासुद्धा गोष्टी आवडतात. मग जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते ना तर त्या गोष्टींविषयी सर्चिंग करत राहायचं, तुम्हाला आपोआप त्याच्याबद्दलची
माहिती मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या हातात आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, गुगल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाईप जरी केलं आता मराठीमध्ये जरी केलं तरी तुम्हाला सगळी माहिती मिळते. आता कोणतेही क्लासेस लावायची अशी गरज शक्यतो भासत नाही. मेकअपचे ट्युटोरियल्स किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर ते सगळे तुम्हाला तुमच्या हातामध्ये मिळतं. त्यामुळे शिकण्याला वयसुद्धा नाही, बंधनसुद्धा नाही आणि आता लिमिटसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला आवडतं ते शिकण्याचा प्रयत्न करा. जसं जसं तुम्ही शिकत जाल, खूप सारी माहिती गोळा करत जाल, तसं तसं तुमचा जो कपॅबिलिटी आहे ना त्या गोष्टीबद्दल तर ती वाढत जाते. आणि एक कुठलंच ज्ञान वाया जात नाही. सगळेजणं म्हणतात धनश्री आम्ही हे शिकलो पण आता घरातच बसावं लागतं, हे केलं पण आता घरातच बसावं लागतं. पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही कोणतंही ज्ञान घ्या, कोणतीही गोष्ट शिका, ती कुठेतरी आयुष्यात उपयोगी पडते म्हणजे पडतेच. मी सिम्पल्सचा कोर्स केला तर तो मला आता यूट्यूबमध्ये येणार होते हेही मला माहीत नव्हतं, पण आल्यानंतर मला इथे उपयोगी पडला. चित्रकला आवडत होती तेव्हा ह्या गोष्टी आपण कुठे ना कुठेतरी ना उपयोगात आणतो. ड्रेसिंग सेन्सबद्दल आवडत होतं. मी स्वतः ड्रेस असे त्याचे डिझाईन्स असतात ना तर ते कधी कधी वेळेत असं काढत बसायचे. ब्लाऊजचे डिझाईन्स, माझ्या ब्लाऊजचे जे डिझाईन्स असतात ते मी जाऊन स्वतः सांगते. किंवा ज्वेलरीचे सुद्धा जे असतात, तुम्ही म्हणतात ना रिंग्स तुझं कलेक्शन दाखव किंवा ब्रेसलेट, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःच डिझाईन करते. किंवा जिथून कुठून मला वाटतं की पिंटरेस्ट म्हणून ॲप जे म्हटलं तर कंटिन्युअसली मी पाहत राहते आणि काहीतरी युनिक असावं आपल्याकडे. नेहमीच मला असं वाटतं की ठीक आहे, प्रवाहाच्या सोबत जाणारे भरपूर असतात, प्रवाहाविरुद्ध जाणारा जो असतो तोच मला जास्त वाटतो गरजेचा जो कोणी असेल तो. कारण सगळेच गोष्ट सेम केलं तर काय फायदा ना, काहीतरी वेगळं आपण आयुष्यातून केलं पाहिजे. नंतर आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण असू डेथबेडवरती तेव्हा वाटलं पाहिजे अरे आपण किती छान आयुष्य जगलं आहे, आपलं किती मस्त गेलं आयुष्य आणि आपण किती छान माणूस होतो, आपण किती एन्जॉय केलेलं आहे आपलं लाईफ. कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत, टेन्शन येऊ देत, आहे एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं. जेव्हा वाटतं तेव्हा रडून घ्यायचं, जेव्हा वाटतो स्ट्रेस ओरडायचं, पण कुठेतरी आपण स्वतःचं आयुष्य जगणं सोडलं नाही पाहिजेत. जे आवडतं ते करा आणि जे तुम्हाला गरजेचं वाटतं, जे तुमचं लाईफ बेटर बनवण्यासाठी तुम्हाला उपयोगाचं पडतं तर ते नक्की करा. हाऊस क्वीन लिहून झालेलं आहे, आता सचिनना विचारते. फायनली मी हाऊस क्वीन लिहून झाले पोलवर, तुम्हाला कसं वाटतंय ते? का हसायला काय झालं? नाही नाही, मला काय वाटलं ते वरचं सगळ्यात पहिलं ना एच काढलंयस, ते असं वाटलं आधी तू स्वस्तिक काढत होतीस ते कदाचित तुझं चुकलं. नाही, एच ते मधलं का काढलं माहित आहे? लॉंग वे टू गो म्हणून. आपण असं म्हणू की ते तुझी सुरुवात झाली, ती तुझं चॅनल रेंगायला लागलं एच पासून. ओके, मग ओ च्या इथे आल्याच्या नंतर ते जरास अजून मोठं झालं, मग असं 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 शेप घेऊन एन पर्यंत आलं ते असं. ओके ओके ओके, चालते चालते की चला आम्ही असेच आहोत. असं असं खालून वरती पण जाऊ शकतो आपण, क्वीन हाऊस. हा म्हणजे एन ई क्यू ई, त्याच्यानंतर ते म्हणजे एग आणि त्याच्यातून मग ते. मला असं काहीतरी वेगळंच करायला आवडतं, पॅटर्न ड्रॉ वेगळे करायला आवडतात मला, इंटरेस्टिंग वाटतं करताना. पॅटर्न तरी ड्रॉ करून झाला, खूप जणांनी छान छान सजेशन दिलं होतं, पण मला हाऊस क्वीन लिहिणं बरं वाटलं. सध्या लिखाणात खूप अंतर पडल्यामुळे ती अक्षरं मला तशीच लिहावीशी वाटली. अंतराने वेगळंच काहीतरी करायचं आपण, जमान्याबरोबर का चालायचं. आम्हाला मग अशी एक गोष्ट आठवली ऑनलाईन शॉपिंग वरून, की ऑनलाईन शॉपिंगची माझी सुरुवात कधी झाली आणि कशी झाली. त्या गोष्टीचा मला खरंच रिग्रेट आहे. मित्र ते शिकवून ते पण काय तुला शिकवले माहित आहे, जेणेकरून मला तुझ्या सोबत जायचा कंटाळा. म्हणजे मी ऍक्सेप्ट करतो की मला तसं पण कंटाळा येतो कुठं फिरायचा, तर मला हिच्यासोबत शॉपिंगला म्हणजे असं तसा कंटाळा नाही. पण ही कसं माहिती आता कदाचित तुमचं पण तसंच असेल की तुम्ही घेणार दोन गोष्टी आणि बघणार कमीत कमी 50 ते 60 गोष्टी. कधीच बघत नाही एवढं अलतून पलतून गोष्टी, मी झटकन हे करते. अगं तुझं नाही म्हणत आहे, पण आपण तुला आठवतं आपण आरसीटी मध्ये एकदा दिवसभर फिरलो आणि फक्त एक टॉप घेतलेला तुझ्यासाठी. हा मग तेच सांगतोय की असं होत आणि मला तेव्हा टाइम पण मिळायचं नाही. मी तेव्हा शिफ्ट माझं काम शिफ्ट मध्ये असायचं ना, हा त्याच्यामुळे मग जरा हिला ते वाईट वाटायचं की आपण कुठे बाहेर जाऊ शकत नाही. मी म्हटलं की हिला हे शिकवलेलं बरं, पण ते तिने खूप चांगल्या पद्धतीने ते शिकली आणि त्याच्यात म्हणजे मला वाटतं ए प्लस मिळवलंय तिने. अच्छा त्याच्या पुढे होय एम फिल. मला मी कुठे शिफ्ट, मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे, मला काय माहिती.
एमपी ला नाही आयपी त्याचा फायदा आला की कुठं दिवसभर बाहेर फिरा हे करा झालं की नाही चांगला आरो तेव्हा किती एक दीड वर्षांचा होता आणि जाता येत नव्हतं कुठं बाहेर काही करता येत नव्हतं तरी आपण असा अंदाज व्यक्त केला ते म्हणजे किती शॉपिंग झाली असेल तुझी आजचा ब्लॉग इथेच संपतोपर्यंत छानसा ब्लॉग घेऊन आपण पुन्हा हजर होतोपर्यंत बाय बाय कसा वाटतं ते मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय सांगते तरी सांगते बाय बाय.